ऑलरेडी आम्ही एज्युकेशन डिपार्टमेंट फाल्याच्या दिसा पुराय म्हणजे प्रायमरी पासून कॉलेज लेवल पर्यंत ऑलरेडी जे असा फाल्याच्या दिसा खातीर आम्ही ऑलरेडी डिक्लेअर केली असा. फाल्याचं बाकीचं सगळे सिच्युएशन पळून बाकीचे कंडिशन ती मागे घेतली असा. सगळीकडे हाय अलर्ट जो असा तो ऑलरेडी आम्ही जारी केला. म्हणजे दोन तिन्ही धरणाचे जे उदक सोडला अंजुणे असतले किंवा बाकीचे दुसरी हाय अलर्ट तो ऑलरेडी केला. लोकांक लो लाईंग एरियात जे लोक असतात त्यांना थोडे कडे शिफ्टही केल्या. काल आम्ही पेगाव असते आमच्या थोडे आबोड्यात थोडे शाळा पणजे मळा एरियांनी पळयतालो की 20-22 घरांनी हे उदक मोठ्या प्रमाणात गेला. जे शिफ्ट जावपाक तयार असतात शॉपवाले हे ते त्यांना ऑलरेडी शिफ्ट जावपाचे इन्स्ट्रक्शन जे आम्ही ऑलरेडी केल्या. तुम्ही मीटिंग घेतली मळाच्या विषयाचे हा ते विजीट करून आल्या उपरांत ऑलरेडी एमएलए बरोबर बसून त्याचे रिझन किती हे फाइंड आउट केले. आणि त्याच्या उपरांत कन्सर्न इन्स्ट्रक्शन आमचा पीसी प्रिन्सिपल चीफ इंजिनियर आणि डब्ल्यूआरई दोघांनी वचून विजीट केले. आणि ते सोल्युशन ते तळे जे असा हे डिसिप्लिन अत्यंत गरजेचे असा त्याचे मीटिंग घेतली. सराउंडिंग एरिया फ्लडिंग झाले असं सांता क्रूज सगळीच एरिया फ्लडिंग झाले असतात. कारण पाऊसही मोठ्या प्रमाणात पडला. तर पर्सेंटेज जे असतात पेणी खूप मोठ्या प्रमाणात पावसाचे असल्या कारणात आणि हायटाईड जेव्हा जातो त्यांना उदक हे मोठ्या प्रमाणात पडले असतात. चोर कडे मी टॉक अबाउट मानसो बाबा कमिटी चोरशे हे फाटे हे काम करणार खावटी पडटानी चोड फाट त्यांचे काम हे व्यवस्थित कंप्लीट जाऊना किंवा थोड्यांनी ते करूक ना म्हणून थोडे कडे खावटी पडल्या. आणि उदक जे असा मोठ्या कमिटीचे रिएक्शन जातले म्हणजे रिगार्डिंग द फ्लडिंग इन सांता क्रूज ना रिगार्डिंग सांता क्रूज फ्लडिंग ते माणूस आहा पण त्यांनी फाउंटेन घालून दिलं ते ओपन जाईना तर त्याचे हेजेर किती बदल तुम्ही कारांबोली कोल्ली ना स्टँडर्ड स्क्रुटनी ऑफ लॉ. सेकंड क्वेश्चन गोवाचे लॉ स्पेशल स्टेटस आफ्टर दिस व्हॉट इज द स्टेटस ऑफ पहिलो तुझा प्रश्न जो असा विनिंग चॅलेंज काय म्हणून म्हाका दिसता कोण तरी जाय तो स्टँड घेऊन वचू शकता चॅलेंज करू शकता. पण ज्याच्या अर्थी घटनेच्या आधाराचेर 375 दिलंय विच इज द पॉवर्स ऑफ राष्ट्रपती यांच्या पॉवरच्या नुसार 370 विथड्रॉवल केला. त्या खातीर म्हाका दिसना की सुप्रीम कोर्टान मोठासो स्टँड जातलो असा. दुसरा प्रश्न जो तुवें विचारलो की स्पेशल स्टेटस इन द स्टेट म्हाका दिसना हाज्या उपरांत आनी लोकांक स्पेशल स्टेटस. कारण ऑलमोस्ट गोयांक जे जाय ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारानच दिला. त्याच्या खातीर वेगळ्या आम्हाला स्पेशल स्टेटस कित्याक जाय असता तर स्पेशल ग्रांट मिळची स्पेशली डेव्हलपमेंट जावचे या गोष्टी खातीर स्पेशल स्टेटस जाय. फाटल्या 7 वर्षाच्या कार्यकाळात जितक्या मोठ्या प्रमाणात माननीय पंतप्रधान मोदीजी म्हणजे आम्ही म्हणतात की ग्रँट्स असतले किंवा बाकीच्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरा खातीर असतली त्या उपरांत स्पेशल स्टेटसाची गरज उरची ना. गोयचे अस्तित्व हे अबाधित दौरपा खातीर आम्ही ऑलरेडी म्हटलं की 87 जेव्हा स्टेटहूड मेळ्ळो आता शेवटी आमचे अस्तित्व टिकून दवरप हे गोयकारांचेर डिपेंड असा. आम्ही प्रत्येक जण म्हणताले की स्पेशल स्टेटस मेळचो आमच्यो जमनी उरच्यो म्हणून. आता आमच्यो जमनी भायल्यान कोण दिता आणि आम्ही कित्याकूच स्पेशल स्टेटस मागना. स्पेशल स्टेटस डेव्हलपमेंटा खातीर मागता असत तर आम्ही डेव्हलपमेंट पुराय केली. म्हाका कोणीही सांगते खंयच्या बाबतीत आमची डेव्हलपमेंट उरल्या ती सेंट्रला कडेन आमच्या मेळावना आणि उरल्या. पर्टिक्युलरली तू म्हणता तसं पर्टिक्युलरली देशाचाच म्हणणं खंयच्या फॉरेन कंट्रीज म्हणतात तिथं हा असता त्या वादात. बट तू जो विषय म्हणता की काश्मीरी लेडीजा कडे कोणी जर भायलो फॉरेन सिटीजन झालं जर त्या खातीर सिटीजनशिप हे सगळे विषय जे असा हे कम्प्लीट झाले असा. वी आर एट पार विथ ऑल आर द इंडियन सिटीजन वेगळो थंयसर आम्ही सिटीजनशिप आणि हे उरवं ना.